हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। अशोक चव्हाणांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर, चव्हाणांसोबत काँग्रेसचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। अमर राजूरकरांचा काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, अशोक चव्हाणांसोबत राजूरकर भाजपात जाणार, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। अशोक चव्हाणांनी ट्विटरवरील राहुल गांधींसोबतचा फोटो हटवला, लोकशाहीनं बातमी दाखवल्यानंतर अशोक चव्हाणांनी बदलला फोटो। काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही दिलं, नेते पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत, हे दुर्दैवी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांचा राजीनामा धक्कादायक, येणाऱ्या काळात मतदार राजा भाजपला धडा शिकवेल, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा। भाजपकडून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू, भाजप 40 जागाही जिंकू शकत नाही म्हणून पक्ष फोडले जात आहेत, उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका। काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपात येणार, अशोक चव्हाणांच्या प्रवेशावरच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया। आपल्यासोबत राजकारणात दगाफटका झाला, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत आपलं नाव चर्चेत होतं, भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी व्यक्त केली नाराजी। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 14 उमेदवारांची नावे जाहीर, भाजपकडून राज्यसभेसाठी ओबीसी चेहऱ्यांना स्थान। ठाकरेगडाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी, साळवींच्या कुटुंबातील व्यक्तींना अटक होण्याची शक्यता। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा 3रा दिवस, जरांगेंसोबत विद्यार्थ्यांचंही उपोषण सुरू, जरांगेंची प्रकृती खालावली। मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार, 15 तारखेपर्यंत अधिवेशन घेऊन कायदा पारित करावा नाहीतर देशात आंदोलन सुरू होईल, जरांगेंचा सरकारला इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नाड्या दिल्लीकरांच्या हाती, मुख्यमंत्री ज्या लंकेत गेले ती लंका आम्ही जाणार, संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेवर टीका। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, छत्रपती संभाजीनगरच्या विधानसभा मतदारसंघात ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। आदित्य ठाकरे 14 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर, इगतपुरी सिन्नर नाशिकमध्ये आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव बंदची हाक, सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिव बंदची हाक। सांगली लोकसभेत स्वबळाचा नारा देत रासपची एंट्री, सांगलीतून रासपकडून कालिदास गाढवेंना उमेदवारी जाहीर। नवी मुंबईतील कोपरखैरणे ठाकरे गटाला धक्का, ठाकरे गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, असीम सरोदे आणि विशंभर चौधरींना पोलीस संरक्षण पुरवा, आमदार रोहित पवार यांचं पोलीस महासंचालकांना पत्र। राज्य शिष्यवृत्ती परीक्षा होणार, 18 फेब्रुवारीला 6,000 परीक्षा केंद्रावर राज्यभरातील 9,00,000 विद्यार्थी परीक्षा देणार। पुण्यात मेट्रोतून फुकट प्रवास करणाऱ्यांना दणका, 5 महिन्यात 1,764 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।